अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खात्रीशीर खबर मिळाली की रायली जिन अकोलामधील रेणुका ट्रान्सपोर्टमध्ये अवैधरित्या विनापरवाना बायोडिझेल साठवून ठेवलेले असून ते ट्रान्सपोर्टचे ट्रकमध्ये भरून जास्त दराने विक्री करीत आहेत. अशा खात्रीशीर खबरेवरून पुरवठा निरीक्षक जॉकी डोंगरे यांच्या टीमसह विशेष पथकाने रेणुका ट्रान्सपोर्ट येथे छापा मारला असता दोन मोठ्या प्लास्टिक टाकीमध्ये 2300 लिटर बायोडिझेल अंदाजे किंमत 170,000 रुपये व प्लास्टिकच्या टाकी या किंमत 40,000 रुपये असा 210,000 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. ट्रान्सपोर्ट चालक रवींद्र मोतीराम नरवाडे 52 राहणार बाळापूर नाका जुने शहर यांच्यासह ट्रान्सपोर्ट मालक सुभाष मोहनलाल भट्टड राहणार गोकुळ कॉलनी अकोला यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे जीवनावश्यक अधिनियम कलम 3(7) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने व पुरवठा निरीक्षक श्री डोंगरे यांच्या पथकाने केली. MCN न्यूज करिता काझी मेहंदी हसन हातरून बाळापूर.